बाऊ धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेसने राज्यातील एकमेव खासदार गमावलाय. काँग्रेस सहित अनेक पक्षांच्या नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालंय. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तर वयाच्या 47व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. तर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर एकमेव काँग्रेसचे खासदार होते. तर काँग्रेस सहित अनेक पक्षांच्या नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहिली. पाहूयात. सुप्रिया सुळे म्हणतात, महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार व माझे संसदेतील सहकारी बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते बरे होतील अशी आशा होती, परंतु ते शक्य झाले नाही. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर व कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलंय. श्रद्धांजली वाहिली आहे.